अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेत शिवारात असलेल्या इलेक्ट्रिक खांबांवरील विद्युत तारा चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत। एकत्री मोरा गोंडखेल शिवारात 12 टन विद्युत तारेची चोरी झाल्याची घटना ताजी असताना काल रात्री पाळधी शिवारातील विद्युत तारा चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, परंतु शेतकरी बांधवांच्या रात्रीच्या गस्तीमुळे चोरट्यांचा हा प्रयत्न असफल झाला। या ठिकाणी सुद्धा चोरट्यांनी कटरचा उपयोग करत विद्युत तारा तोडल्या, याबरोबरच त्यांचे बंडल सुद्धा बांधले। मात्र याच वेळी रात्री शेतात गस्त घालणाऱ्या शेतकरी बांधवांना हा प्रकार लक्षात आला, त्यामुळे चोरट्यांनी तेथून पोबारा केला। परंतु चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी बांधवांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे। एमएससीबी कडून करण्यात येत असलेल्या वीज भार नियमनाचा फायदा हा एमएससीबीला तर होत नाही, मात्र भार नियमनाचा फायदा हा चोरट्यांना होत असल्याची चर्चा शेतकरी बांधवांमध्ये होत आहे। सर, कॉल किती वाजता आला तुम्हाला पाण्यासाठी शेतकऱ्यांचा? शेतकऱ्यांचा माझ्या लाईन स्टाफचा कॉल आला मला। ओके, आणि तुम्ही आता इथे पाणी केलेली बुवा, बरोबर? आता हे किती पोल चोरी केलेली? 6 ते 6 झाल्याचे तार आहे, बरोबर आहे। यातले तार काढल्यामुळे पोल क्रॅक झालेले आहे, बरोबर, राईट। हे काळाची तयारी होती, निघाले नाही अजून पोलचे, बरोबर, राईट, राईट। सर नाव? महेश महाजन। महेश महाजन, काय आता आम्ही सर्व पंचनामा करून पोलीस स्टेशनला फिरत देणार, बरोबर, ठीक आहे। पुढील चौकशी पोलीस स्टेशनवाले करतील काय आता, बरोबर, राईट, राईट। रात्री तो किती वाजता आलेला शेतात? पूर्ण नाव? मी रात्री आलो होतो 10:30, बरोबर। मोटर चालू करायला आला होता? नाही, कपाशी फुटली वा चक्कर मारायला, बरोबर। त्याच्यानंतर तुला आवाज आलेला का या? हां, नाही, मी म्हणजे आठून निघालो, मला तार पडेल दिसले, हां, मी घरी सांगून दिलं गेले, बरोबर, चोरी होते ना, बरं। तरी अंदाज किती जण होते काही? अंदाज म्हणजे मला फक्त रोडा जाताना 2 जण दिसले, ते कोण होते काय होते त्यावर काही। बरं, दादा नाव काय? दत्तात्रय सुखदेव माळे, बरोबर। तुम्ही सकाळी शेतात आल्यानंतर किती वाजता आले झाली घटना माहीत पडलं तुम्हाला? सकाळी समजा 6:30 वाजता शेतामध्ये आलो मी, तेव्हा मी ऑटोचं बटन वगैरे दाबून घरी गेलो। घरी गेल्यानंतर मला कॉल आला मुकेश पाटीलचा, त्याने विचारलं म्हणे शेतात लाईन होती का? म्हटलं नाही, लाईन वगैरे काही होती नाही, मी ऑटो चालू करून सन आलो, थोडा वेळ थांबलो शेतामध्ये, लाईट काही आले नाही, मी घरी गेलो। घरी गेल्यानंतर कॉल आला मुकेशचा, तेव्हा मी शेतामध्ये आलो। कॉल आल्यानंतर माहीत पडलं का ही तार? कॉल आल्यानंतर माहिती पडलं की बुवा तार तुटले, कारण माझ्या पोल पर्यंत तार होते, त्याच्यामुळे मला काही कळलं नाही ते। बरं, टोटल किती पोल चोरी गेले इथून तार? आता 5-6 तार पोलचे तार गेले ते 6, बरोबर। आता तुम्ही शेतात काय पेरलेले? शेतामध्ये मेथीची भाजी, वांगे, बरोबर, मिरची, बरोबर। त्याच्यासाठी लवकरात लवकर हे तार वगैरे जोडणी लवकरात लवकर होण्यात यावी अशी विनंती आमची साहेबांले। सकाळी मला 6:30 वाजता फोन आला, बरोबर, राईट, वामन बोलतो, बरोबर, राईट, की दादा म्हणे तार चोरीले गेले म्हणे, हा, मग मी इथे आलो, आल्यानंतर मी साहेबांना कॉल केला, बरोबर, मग साहेबांना चेकिंग वगैरे केली, हां, आणि तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली का? नाही, आता साहेब करणार आहे, साहेब करणार आहे, बरोबर, राईट। त्याच्यानंतर यांनी लाईट बंद केलेली होती का? हो, लाईटांना बंद केलेली, लाईट बंद केलेली, बरोबर आहे। दादा तुमचं काय? आपलं हे जे वांगे,
दोन तीन दिवसात पाणी आलं तर बरं, त्यांची मागणी आहे साहेबाली. आता काय वारमान सामेल बी त्यांना मागणी करू, आम्ही जाऊ साहेबाशी बोलून घेऊ. बरोबर आहे. वांग्याला पाणी नाही वाटलं, वांगे सुकतील बा तुमचे. बरोबर आहे. गहू पण सुकाई. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.